हॅलो नमस्कार, मी स्नेहल फ्री लव्हिंग आर्टमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सध्या खूप फॅशनमध्ये असणारी म्हणजे पैठणीच्या पर्स, खणच्या पर्स खूपच सध्या ट्रेंडमध्ये आहेत, तर ही घरच्या घरी कशी बनवायची हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. हा आहे पैठणीतला ब्लाऊज पीस. ब्लाऊज शिवून हा उरलेलं कापड आहे, तर त्या कापडामधून मस्त असं आज पर्स शिवणार आहोत. तर मी हे अस्तर कट करून घेतलेलं आहे. हे मी उरलेलं जे कापड आहे त्याच्यानुसार थोडेसे मेजरमेंट मी कमी जास्त घेतलेले आहेत, म्हणजे 11 इंच बाय 12 इंच. तुमच्याकडे जर कापड थोडंसं कमी असेल तर तुम्ही याचं मेजरमेंट कमी घेऊ शकता, किंवा कापड जास्त असेल तर तुम्ही मेजरमेंट थोडेसे जास्त वाढवून सुद्धा घेऊ शकता. तर मी सेम जे पैठणीचं ब्लाऊज पीस होता त्याचं अस्तर आणि कॅनव्हास सेम पार्ट मी कट करून घेतलेले आहेत. अगदी सिम्पल आहेत. तुम्ही 11 बाय 11 घेतलं किंवा 12 बाय 12 घेतलं तरीही कापड चालेल. तर मेन फॅब्रिक त्यावरती अस्तर, त्यावरती कॅनव्हास ठेवायचं आणि स्टिच करून घ्यायचं आहे. मी 12 इंचाची जी बाजू आहे त्यावरती स्टिच करून घेतलेलं आहे आणि त्याला एक दाबटीप टाकून घ्यायची. पैठणी म्हटलं की छानसे नाजूक असे मोर असतात त्यावरती, तर हे मोर इतके सुंदर दिसत होते तर म्हटलं की हे आपण मस्त याच्यावरती अटॅच करूया. तर सिम्पल मी ते मोर कट करून घेतलेले आहेत आणि हे सगळे आतमध्ये फोल्ड करून मी सगळ्या बाजूने एक टिप टाकून घेते. जी आपली पर्सची फ्रंट साईड येणार आहे त्यावरती मी हे मोर लावून घेते. तुमच्याकडे जर पैठणीचा ब्लाऊज पीस नसेल, खणचा ब्लाऊज पासून तुम्ही शिवणार असाल तर तुम्ही याचे काठसुद्धा खणचे लावू शकता, किंवा तुमच्याकडे कोणतीही लेस असेल तर ते लावू शकता, कोणताही पॅच असेल तरी तुम्ही पॅचसुद्धा लावू शकता. अगदी सोप्या पद्धतीने सुद्धा आपण एक छानशी पर्स शिवू शकतो. तर अशा पद्धतीने मी हे अटॅच करून घेतलेलं आहे. आता एक मी पॉकेट बनवून घेणार आहे. त्यासाठी सुद्धा सेम कापड तुम्ही घेऊ शकता आणि साईडहून सगळ्या बाजूंनी आतल्या बाजूंनी फोल्ड करून तुम्ही ते लावू शकता. पण मी ते डबल कापड घेऊन मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेणार आहे, जेणेकरून थोडंसं फिनिशिंगला छान दिसताना दिसेल. तर अशा पद्धतीने मी हे पॉकेट लावून घेणार आहे. तुम्ही याऐवजी 2 सुद्धा पॉकेट लावू शकता, किंवा एक छोटासा अजून छोटा पॉकेटसुद्धा लावू शकता, याला सुद्धा चेन लावू शकता. पण अगदी सिम्पलमध्ये सिम्पल तुम्ही पर्स कशी शिवू शकता हे मी आज तुमच्यासोबत शेअर करते. आता हे आहे पहिली बाजू आपली, ही तयार झालेली आहे. आता याला आपण चेन अटॅच करणार आहोत. तर तुम्ही कोणतीही जी पर्सला लावणारी मोठी चेन असेल ती घेऊ शकता, किंवा सिम्पल तुम्ही ड्रेसला वगैरे लावू शकता अशी चेन मिळते ती सुद्धा लावू शकता. तर ही माझ्याकडे आहे, सिम्पल ड्रेसला लावतो आपण ती चेन आहे. आता ही एका बाजूने मी अटॅच करून घेते आणि सेम पद्धतीने मी दुसरी बाजूसुद्धा तयार करून घेणार आहे. त्यावरती फक्त पॅच न लावता मी पूर्णपणे सेम कापड मी तयार करून घेणार आहे आणि दुसरी जी बाजू आहे ती चेनला अटॅच करून घ्यायची आहे सेम पद्धतीने. आता हे जे कापड आहे ते सुद्धा मी साईडहून सगळीकडून मी स्टिच करून घेतलेलं आहे, जेणेकरून सगळे पार्ट्स अटॅच होतील. आणि सेम पद्धतीने दुसरा पार्टसुद्धा जोडून घ्यायचा आहे, सेम साईडहून सगळीकडून अटॅच करून घ्यायचं आहे कापड. पर्सचा बेस तयार झालेला आहे. आता यावरती आपल्याला बेल्ट लावायची आहे. तर मी जे उरलेलं कापड आहे त्यामध्येच बसेल अशा पद्धतीने 17 इंच बाय 3 इंच असं कापड मी कट करून घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर कापड उरलेलं नसेल तर तुम्ही कोणत्याही साडीची काठ लावू शकता तुम्ही, किंवा सेम फॅब्रिकचं अस्तरचं सुद्धा तुम्ही कापड इथे वापरू शकता. आता मी साईडहून एक टिप देऊन घेतली होती आणि आतली बाजू बाहेर काढून घ्यायची आहे. अगदी सिम्पल पद्धत आहे ही आणि याच्या दोन्ही साईडहून मी टिप देऊन घेते, म्हणजे बेल्ट दिसायला छान दिसतील. तर अशा पद्धतीने मी दोन्ही बेल्ट तयार करून घेते. अगदी सोप्या पद्धतीने हे तयार होतात. तयार बेल्टसुद्धा तुम्हाला मिळू शकतात. आता हे बेल्ट आहेत हे मी साईडहून 3-3 इंच सोडणार आहे आणि तिथे मार्क करून आपण हे बेल्ट तिथे अटॅच करून घेणार आहोत. हे मेजरमेंट करूनच बेल्ट लावायचे तर व्यवस्थित बेल्ट बसतील. तर अशा पद्धतीने मी दोन्ही साईडहून 3-3 इंच सोडलेत आणि दोन्ही बाजूंना अशा पद्धतीनेच मी बेल्ट अटॅच करून घेणार आहे.
बेल्ट लावून झालेले आहेत. आता आपण हे एकावरती एक ठेवायचे दोन्ही पार्ट, आणि साइड होऊन तिन्ही बाजूंनी आपल्याला टिप देऊन घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने तिन्ही बाजूंनी मी टिप देऊन घेतली आहे, डबल टिप देऊन घ्यायची आहे. आता हे जे कॉर्नर आहेत खालचे, तिथे मी एक एक इंच अंतर सोडून मी अशा पद्धतीने कोन तयार करून घेते, आणि असा हा स्क्वेअर कट करून घ्यायचा आहे. एक एक इंचाचा स्क्वेअर कट करून घेतलेला आहे, आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे टिप देऊन घ्यायची आहे. म्हणजे खालची बाजू आहे ती थोडासा बेस आपल्याला छान तयार होईल. अशा पद्धतीने ही आपले दोन्ही बाजूंनी मी टिप देऊन घेतली आहे, आणि आता आपण ही पर्स सरळ बाजू करून घेऊया याची. आणि आपली ही पर्स तयार झालेली आहे, अगदी सुंदर ही पर्स तयार होते. मी ही पर्स माझ्या सासूबाईंना दिली, त्यांना खूपच आवडली. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि कुणाला तरी गिफ्ट द्या, नक्की त्यांना आनंद होईल. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.